तर एअर इंडियाच्या प्रवाशांचा डेटा लीक झाल्याची माहिती समोर आली आणि त्यासंदर्भातली बातमी आपण पाहतोय. डेटा सेंटरवरती सायबर हल्ला झाला असून या जवळपास 45 लाख प्रवाशांचा डेटा हा लीक झालाय. भारतासह इतर देशातील प्रवाशांचाही यात समावेश आहे तर अनेक प्रवाशांच्या क्रेडिट कार्ड माहितीही चोरीला गेल्याचं कळतंय. एअर इंडियाने आपल्या अधिकृत वेबसाईटवरून या संदर्भात माहिती दिली आहे तर प्रवाशांची वैयक्तिक माहिती स्टेअरिंग आणि प्रोसेसिंग सीटा पीएसएस सर्व्हरवर हा सायबर हल्ला झाल्याचं कळतंय. 26 ऑगस्ट 2011 ते 20 फेब्रुवारी 2021 पर्यंतचा हा डेटा चोरीला गेल्याचं कंपनीनं सांगितलंय. एअर इंडियाचा डेटा जो लीक झालेला आहे तो 45 लाख लोकांचा डेटा लीक झालेला आहे. त्यांचा जो डेटा प्रोसेसर आहे सीटा नावाचा त्यांच्याकडे सायबर हमला झाला होता आणि हा 3 महिन्यापूर्वी झाला होता. तुमचा पासवर्ड किंवा CVV नंबर आहे क्रेडिट कार्डवरचा तो लीक झाला नाही असं एअर इंडियाचं म्हणणं आहे. तर हा आयडेंटिटी थेफ्टचे जे गुन्हे आहेत म्हणजे तुम्ही समजून कोणाला तरी मेसेज केला जाईल तुमचा पासपोर्ट नंबर डेट ऑफ बर्थ वगैरे वापरला जाईल आणि तुम्हीच आहात असं समोरच्याला भासवलं जाईल. त्यामुळे तुमचे जे निकटवर्ती आहेत त्यांना अलर्ट करा की मी असे काही मेसेज करत नाही.